हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला किंवा कार्यकर्त्याला हा निर्णय पटलेला नसून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा शरद पवार यांनी आपल्या खांद्यावर घ्यावी अशी मागणी नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून होते. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी अनेक कार्यकर्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहाबाहेर ठाण मांडून बसले. त्यावर आता शरद पवार यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला असून तुमच्या भावनांचा आदर करून 1-2 दिवसात निर्णय घेणार असून 2 दिवसानंतर तुम्हाला इथे बसण्याची वेळ येणार नाही असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. मला एक खात्री होती की मी तुम्हाला लोकांशी चर्चा केली असती तर तुम्ही मला कधी होय म्हणणार असता आणि त्यामुळे तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घ्यायची आवश्यकता होती की त्यावेळेस माझ्याकडे घ्यायची गेली नाही. तर त्याचा हेतू काय होता हा मी तुम्हाला सांगितला. आता हा जो निर्णय घेतला आहे त्याच्यासाठी वाद असताच्या बाहेर सुद्धा अनेक तुमचे सहकारी अधिकारी आले. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो मुंबई.